रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरच काही। आयुक्त जरी चेंज झाले असले तरी राज्यकर्ते कार्यकर्ते तेच आहेत, त्यांना जनतेशी काही देणं घेणं नाहीये, त्यांची चेनच आहे, त्यांना फक्त पैसा कमवायचा आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामटे यांनी केला आहे। चिंचवड महानगरपालिकेच्या पुनावळे कचरा डेपो जो आहे त्याला आता नागरिक जे आहेत त्याला विरोध करताना दिसत आहेत। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जो प्रवेशद्वार जो आहे त्या प्रवेशद्वारासोबत जे आहे ते उपोषण करताना ते हा कचरा डेपो जो आहे तो होऊ नये यासाठी उपोषणाला बसलेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। नेमकी काय मागणी असतील आपल्या? आज महापालिकेने जो घाट घातलेला आहे शासनाच्या माध्यमातून, त्यांनी 2007 साली जे आरक्षण प्रस्थापित केले होते, माझं शासनाला एकच सांगणं होतं, जेव्हा त्यांनी आरक्षण तिथं टाकलं होतं तर आजूबाजूला जे बांधकामं होत होती तेव्हा बांधकामाला परमिशन त्यांनी द्यायला नको होती। अजून एक त्याच्यामध्ये विषय होता, तुम्ही एखाद्या झाडाची परवानगी घेले का झाड कापायचं म्हणून तर आपल्याला 2-3 महिने लावतात, पण त्या 50 एकरमध्ये एवढी झाडं लावलेली, ती झाडांचं वृक्षारोपण जे केलं ते स्थानिक आमदारांच्या भावाचं नर्सरीतनं ती झाडं लावली गेली। पुन्हा जो आत्ता नवीन प्रकल्प तुम्ही तिथं डम्पिंग स्टेशन आणताय तो पण एका भाजपच्या स्थानिक आमदाराचं त्याच्यामध्ये पार्टनरशिप आहे। मी टाइमपणे तुम्हाला सांगू इच्छितो, आज तुम्ही मोशीचा प्रकल्प घेतला तिथं तुम्ही वेस्ट टू एनर्जीमध्ये 350 कोटी रुपये महापालिकेने निविदा काढली, पुन्हा त्याच्याच कामामध्ये बायोमायनिंगचा एक विषय त्यांनी काढला आहे त्याच्यामध्ये 180 कोटीच्या निविदा आहेत। आता 8 लाख क्युबिक मीटरसाठी त्यांनी 49 कोटीची निविदा प्रसिद्ध केली होती, अजून भविष्यामध्ये 14 लाख क्युबिकचं त्यांचं काम आहे त्याच्यासाठी 130 कोटीची निविदा आहे। म्हणजे एका कामासाठी तुम्ही 3-3 निविदा काढताय। आज ज्या पवार साहेबांनी IT कंपनी तिथं आणण्यासाठी होणारा साखर कारखाना कसर साहेला नेला व तिथं IT कंपनी आणली, त्या IT कंपनी आणल्यावर आपल्या स्थानिक लोकांना त्यातनं भाड्याचं उत्पन्न चालू आलं, त्या IT कंपनी जेव्हा हे माझ्या रहिवाशांनी फ्लॅट घेतलेत 1 कोटीचे फ्लॅट घेतलेत, जर तिथं डम्पिंग स्टेशन झालं त्या IT कंपन्या बंद होतील, त्या बंद झाल्या ह्या लोकांचे जॉब जातील, मग त्यांनी हप्ते फेडायचे कसे? म्हणजे भाजपचा अजेंडा हा फक्त बेरोजगारी हाच आहे, फक्त 2-3 एजंट बघायचे, 2-3 उद्योजक बघायचे, त्यांचं भलं बघायचं, बाकी सामान्य लोकांचं काही घेणं देणं नाही। तुम्हाला आठवत असेल माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी आपल्या बायोमायनिंगचं हे कौतुक केलं होतं की ते एवढा बायोमायनिंगच्या माध्यमातून फायदा ह्या शहराला होईल, मग तिथं फायदा होत असेल तर नवीन हा डम्पिंग स्टेशन कशासाठी? म्हणजे पुन्हा इथं ठेकेदारी, पुन्हा इथं नवीन GCP, पुन्हा नवीन बायोमायनिंग, नवीन तिथं वेस्ट एनर्जी, म्हणजे फक्त आमदारांना पोसायचं काम ह्या शासनाने चालवले आहे आणि आयुक्त हा माहिती असून फक्त भाजपच्या दबावाखाली हे कामं करतोय, आयुक्ताचं स्वतःचं डिसिजन याच्यामध्ये काही नाही आहे, असा माझा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून असेल। नक्कीच, आपण जे एक सेक्शन जे आहे ते 2014 साली झालं होतं, आता जे आहे त्यावेळेस नव्हते पण, तर असं थेट आरोप आयुक्त नव्हते पण स्थानिक कार्यकर्ते स्थानिक राज्यकर्ते तेच आहेत ना, 14 पण तेच होते, 2006 पण तेच होते, 9 पण ते होते, 19 पण ते आहेत, ह्या लोकांची चेन आहे ती, त्यांना स्थानिकांचं काही घेणं देणं नाही आहे, हे फक्त चाललं आहे फक्त त्यांच्या पैसे पाहण्यासाठी चाललेलं आहे आणि ठेकेदारासाठी चाललेलं आहे। नक्कीच, काही महिला ज्या उपोषणकर्ते ज्या आहेत त्या आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्या काय सांगाल एकंदरीत काय मागणी असेल? आमच्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं एवढीच एक मागणी राहील की खरं तर राजकारणी दृष्टीने विचार न करता कुठंतरी जनसामान्यांचा विचार व्हायला हवा आहे। जे IT पार्क पवारसाहेबांनी मोठ्या कष्टाने तिथं आणलं आहे त्याचं सार्थक झालं पाहिजे। खरं तर आज कोणतीही वस्तू घ्यायची झाली, अगदी घर असू, गाडी असू, मोबाईल असू, तर प्रत्येक गोष्टीसाठी हप्ते चालू होतात। आज IT कंपनी आल्यापासून तिथं नोकऱ्या मिळाल्या, मोठ्या आजूबाजूच्या जिल्ह्यांमधून अनेक तरुण वर्ग तिथे आलेला आहे। आज या कचरा डेपोमुळे किंवा जो तिथे येणार आहे भविष्यात त्याच्यामुळे अनेकांचे रोजगार सुद्धा जातील। तिथं ज्यांनी फ्लॅट घेतलेत अशांना तिथं लवकरात लवकर दुर्गंधीमुळं असतील, रोगराईमुळं असेल, तिथून बाजूला व्हावं लागेल आणि लगेचच्या लगेच ते दुसरीकडे खरेदी पण करू शकणार नाहीत, मग अशा अनेक समस्यांना त्यांना सामोरं जावं लागेल। तर शासनाने यांचा विचार करायला हवा आहे, आपली पोटाची खळगी भरण्यापेक्षा जनसामान्यांचा त्यांना प्राधान्य देणं हेच आमचं राष्ट्रवादी महिला काँग्रेसचं असेल आणि शहर राष्ट्रवादीचं सुद्धा हेच उद्दिष्ट आहे। काय मागणी असतील एक नागरिक म्हणून आपल्या? मी सर्वप्रथम तर हे सांगतो की मी पुनावळे येथील रहिवासी आहे आणि तुषार भाऊच्या या आंदोलनातला पाठिंबा देण्यासाठी मी माझ्या ऑफिसचे काही तास काढून इथे आलेलो आहे। मागणी हीच आहे की हा प्रकल्प 2008 पास झालेला होता आणि आज 2023 आहे,
15 वर्षानंतर प्रशासनाला जाग आली की चला आता आपण इथं कचऱ्याचा ढीग उभा करू, ठीक आहे. आणि 2008 जी स्थिती होती तिथे काहीच लोक नव्हते राहायला. आता कितीतरी लोकांनी, कितीतरी आय टी लोकांनी तिथं फ्लॅट घेऊन करोडो रुपयाचं, लाखो रुपयाचं लोन स्वतःवर घेऊन, उद्याच्या जॉबचा भरोसा नाही पण त्यांनी एवढं मोठं लोन काढून हा सगळा फ्लॅट घेतला ना. आता हे जर प्रशासन असं म्हणत असेल की तुम्ही या डम्पिंग ॲडची तुम्हाला कल्पना होती आणि तुम्ही आता त्याला फेस करायला पाहिजे, तर हे बरोबर नाही आहे. ॲक्च्युली आज तुम्ही हा डम्पिंग ॲड चालू करणार, उद्या आमचे लेकरं मोठे होतील, त्यांना पण त्या समस्या आरोग्याच्या कितीतरी समस्यांना तोंड द्यावं लागेल, तर याला कोण जबाबदार राहील? आणि तुम्हाला करायचंच होतं तर जनजागृती म्हणून प्रशासनानं काय केलं सो दॅट प्रत्येक फ्लॅट विकत घेणाऱ्याला माहीत असावं की इथं डम्पिंग ॲड होणार आहे? काहीच नाही. कितीतरी असे लोक आहे की ज्यांनी फ्लॅट घेतला पण त्यांना आयडियाच नाही की इथं डम्पिंग ॲड 60 एकरचं डम्पिंग ॲड होणार आहे म्हणून. तर माझं म्हणणं हेच आहे की सगळ्या लोकांचा विचार करावा. तिथं जवळपास 1 ते 1.5 लाख लोकसंख्या आहे, आणखी काही फ्लॅट्स आहेत जे येत्या 2-3 वर्षात पोझिशनला येणार आहे, आणखी ऑब्व्हियसली तिथली लोकसंख्या वाढणार आहे. तर सगळ्या लोकांचा विचार करून प्रशासनाने हा डम्पिंग ॲडचा जो प्लॅन आहे तो कॅन्सल करावा आणि याला कुठेतरी एक अल्टरनेटिव्ह सोल्युशन काढावं. निश्चितच आपण जर बघितलं तर 1 ते 1.5 लाख लोक जे आहेत त्या डम्पिंगच्या इतर राहण्यासाठी आहेत. अजूनही लोकसंख्या जी आहे ती वाढेल असे जे नागरिक आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. आणि नक्कीच महानगरपालिकेचा विचार करून, या जनसामान्यांचा विचार करून तो डेपो जो आहे तो रद्द करतील असा विश्वास जो आहे तो नागरिकांमध्ये आहे. रॉयल मीडिया विशेष प्रतिनिधी तेव्हा बालके. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.